आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पेन्शन धारकासाठी मोठी बातमी ई पी एफ ओ पेन्शन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय तेरा नोव्हेंबर तेवीस वाव्या सविस्तर ई पी एफ ओ पेन्शन प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ई पी एफ ओ पेन्शन प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे ई पी एफ ओच्या वाढी पेन्शनवर सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांचे खंडपीठ विचार करणार आहे दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अवमान याचिका तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी पाठवली आहे न्यायालयाने म्हटले आहे की स्पष्टीकरण याचिकामधील तथ्य आणि अवमान याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे एकमेकाशी जुळतात यांनी दोन्ही एकमेकावर आच्छादित आहेत त्यामुळे याचिकासोबत स्पष्टीकरण मागणाऱ्या अवमान ही सुनावणी केली पाहिजे कर्मचारी संघटनेने अवमान याचिका दाखल केली होती एम्प्लॉईज युनियन नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ रिटायर्स आणि इतर विरुद्ध आरती आहुजा आणि इतर प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती ओ मेंबर पोर्टल संजय कुमार यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने यादी दिले आहेत ई पी एफ ओवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप करणाऱ्या यू एनचे दाखल केलेल्या अवमान याचिकावर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली आहे हे प्रकरण सुनावणीसाठीच येताच ई पी एफ ओचे वरिष्ठ वकील सी ए सुंदरम म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात आहे मग हा अवमान कसा ठरतो न्यायालयाच्या आदेशाचा खुलासा करण्याचा मुद्दा असेल तर ठीक आहे असे सुंदरम म्हणाले आम्ही ते ऐकण्यास तयार आहोत आणि उत्तर दाखल आ, करू परंतु कर्मचारी संघटनेतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील शंकर नारायण यांनी यू पी ओच्या युक्तिवादाला विरोध केला शंकर नारायण म्हणाले की दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे कारण ई पी एफ ओने वाढी पेन्शनचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता त्यामुळे आता तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्टीकरण मागवले आहे त्या निर्णयाचा फक्त ऐकू शकतो सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा पर्याय स्वीकारण्याची संधी दिली आहे परंतु काही जुनी कागदपत्रे देखील मागवली आहेत आह जसे की त्यांनी सुधारित पेन्शनचा पर्याय स्वीकारला होता का आणि ई पी एफ ओने त्याला नाकार दिला होता का ह्या दोघांचे पुरावे मागवण्यात आले आहेत ई पी एफ ओ मेंबर ई पी एफ ओच्या कागदपत्रे मागणे योग्य नाही कर्मचारी सर्वोच्च ना न्यायालयाच्या निर्णयात असे म्हटलेल्या नसल्याचे कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे त्या निर्णयात सर्व कर्मचाऱ्यांना पर्याय वापरण्यासाठी चार महिन्याचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे अशा परिस्थितीत ई पी ओफच्या कागदपत्रे मागणे योग्य नाही